आज ध्येय न्यूज चॅनलचे संपादक तथा ध्येय करिअर अकॅडमीचे संचालक संदीप महाजन यांनी पाचोरा प्रांत अधिकारी राजेंद्र कचरे साहेब यांच्यासह संबंधित मान्यवरांना निवेदन देऊन पाचोरा शहरातील बायपास हायवे रोडवरील हिवरा नदीवरील पुलाचे काम संतगतीने सुरू झाल्यामुळे व संभाव्य पावसाचा धोका लक्षात घेऊन तातडीने पूर्ण करणे आवश्यक होते, तरी देखील त्यांनी ते पूर्ण केले नाही. किंबहुना जो तात्पुरत्या स्वरूपात मातीचा पूल उभारण्यात आला होता त्या संदर्भात देखील तांत्रिक किंवा संभाव्य धोका लक्षात घेऊन सदरचा पूल बनवण्यात आला नाही. यामध्ये जर का तो पूल खाली 9 ते 10 मोठे पाईप, त्यानंतर त्यावर 5 आणखी दुसरे पाईप, पुन्हा त्यावर 3 पाईप अशी रचना करून वरतून माती टाकून जर तो पूल तयार करण्यात आला असता तर मोठ्या प्रमाणावर इथून पाणी निघाले असते व पूल वाहून गेला नसता. परंतु छोटे पाईप टाकून हा पूल बनवण्यात आला आणि हे काम तात्पुरत्या स्वरूपात असल्यामुळे ते तसेच वाहून गेले. याशिवाय सतत पाचोरा शहरातील मीडिया भुयारी मार्गाच्या संदर्भात प्रकाशित करीत असते. यामध्ये प्रामुख्याने इलेक्ट्रॉनिक मीडिया असो की प्रिंट मीडिया असो, अनेकांनी भुयारी मार्गातील सफाई संदर्भात आवाज उठवला. परंतु या भुयारी मार्गातील सफाईसाठी देखील महत्वपूर्ण पुढील बाबी लक्षात घेणे महत्वाचे आहे. ते म्हणजे भिंतीला लगत जो पाण्याचा निचरा होतो त्यासाठी कोपऱ्याला एक छोटीशी चारी काढण्यात आलेली आहे. परंतु या चाऱ्या मातीने बुजून गेल्या असून त्या मापाच्या नगरपालिकेकडे पावड्या नाहीत, म्हणून सफाई कामगार देखील त्या पावड्यांद्वारे माती काढू शकत नाही व जी माती आहे ती डिवायडर लगत लावून देतात. उरलेला जो काही गारा असेल, कचरा असेल, तो जिन्याच्या खाली लावण्यात येतो. त्यामुळे पुन्हा पाणी पडल्यानंतर मातीयुक्त चिखल हा संपूर्ण भुयारी मार्गात होऊन या ठिकाणी सतत अपघात घटण्याची घटना घडत असते. विशेष बाब म्हणजे वास्तविक सफाई झाल्यानंतर हातगाडीवरती संपूर्ण कचरा घेऊन तो विशिष्ट ठिकाणी फेकणे आवश्यक आहे, परंतु सफाई कामगार तो सदरचा कचरा जिन्याखाली लावतात, म्हणून पुन्हा तो कचरा आणि ती घाण पुन्हा जैसे थे होण्यास काही वेळ लागत नाही. याचा कायमस्वरूपी पर्याय व्हावा याकरिता. याशिवाय सध्या रेल्वे प्रशासनाने भिंत बांधल्यामुळे बऱ्याचशा लोकांना भुयारी मार्गातील जिन्याचा वापर करावा लागतो, परंतु त्या जिन्याच्या पायऱ्या देखील तुटलेल्या व जीर्ण अवस्थेत झाल्यामुळे अनेक वृद्ध लोकांचा अपघात या ठिकाणी घडत आहे. तरी या पायऱ्यांचे नूतनीकरण करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली. या मागणीचा तिसरा मुद्दा म्हणजे पाचोरा शहर व कॉलनी परिसरात मोठ्या प्रमाणावर लहान मोठ्या चोऱ्यांचे परिणाम वाढलेले आहेत. म्हणून शहरात जे लाखो रुपये खर्च करून सीसीटीव्ही कॅमेरे उभारण्यात आलेले आहेत, हे संपूर्ण सीसीटीव्ही कॅमेरे बंद अवस्थेत असून ते आता फक्त शहरात शोपीस ठरत आहे. म्हणून याचा फायदा चोरटे घेत असल्यामुळे सदरचे सीसीटीव्ही कॅमेरे तातडीने सुरू करण्यात यावे अशीही मागणी तिसऱ्या मुद्द्याआधारे करण्यात आली आहे. आज पाचोरा शहरात पाणी टंचाईच्या काळात 8 दिवसापासून तर तब्बल 1.5 महिना पावेतो पाणी टंचाईची नागरिकांनी झळ सोसली. परंतु सध्या स्थितीत नदी नाले धरणे केटीवेअर पाण्याने ओसांडून वाहत असताना देखील अवघ्या 8 दिवसावर नवरात्रीचा सण आल्यामुळे बऱ्याचशा हिंदू धर्मीय लोकांकडे घट बसत असल्यामुळे घरातील सर्व सामान साफसफाईला माता भगिनींची लगबग सुरू झालेली आहे. त्यासाठी सातत्याने दररोज पाणी पुरवठा होणे गरजेचे असून देखील आजही 8 दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे. म्हणून सदरचा पाणी पुरवठा दररोज करण्यात यावा. याशिवाय फिल्टरेशन प्लॅनद्वारे प्रक्रिया केलेले पाणी या पावसाळ्यात नागरिकांना पिण्यास मिळाले तर निश्चितच त्यांना आरोग्यासाठी योग्य असेल. पाचवी मागणी म्हणजे पाचोरा श्री गोसाई हायस्कूल रोड, गणेश कॉलनी रोड, थेपडे नगर परिसरात रात्री अपरात्री येणारे रेल्वे प्रवासी आणि विशेषतः विद्यार्थ्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे या ठिकाणी सतत पथदिवे बंद पडण्याचे नित्याचे झाले आहे. म्हणून सदरचे पथदिवे तातडीने सुरू करण्यात यावे व कायमस्वरूपी यावर तोडगा काढण्यात यावा अशी मागणी पाचव्या मुद्द्याआधारे करण्यात आली आहे. सहाव्या मुद्द्यात पाचोरा शहरातील विशेषतः गोसाई हायस्कूल रोड, गणेश कॉलनी, थेपडे नगर परिसरात विद्युत मंडळाच्या कर्मचाऱ्यांनी कोणालाही ठेका न देता स्वतःच्या हाताने झाडांची कटाई केली आहे. नियमानुसार एखाद्या झाडाची फांदी जरी कापायची असेल तर त्याची रीतसर पाचोरा नपा प्रशासनाची परवानगी घेणे आवश्यक असते. ध्येय न्यूजच्या माहितीनुसार संबंधित विद्युत विभागाने नगरपालिका प्रशासनाला कळवले नाही, किंबहुना जी झाडे कटाई केलेली होती ती घाण तशीच पडून दिली, फांद्या उचलण्याची तजवीज देखील त्यांनी घेतली नाही. पर्यायाने या पावसामुळे संपूर्ण झाडाच्या फांद्या, ओला कचरा, झाडाची पाने सडून परिसरात दुर्गंधी वाढली आहे. सातव्या मुद्द्यात
याच भागात सर्वात महत्वाचे म्हणजे गोसे हायस्कूल ते पुनगा रोड जो रस्ता आहे त्या ठिकाणी किमान दररोज 5 ते 7 विद्यार्थिनी पाण्यामध्ये पडतात, ओले होतात, तरी देखील या गटरच्या पाण्याची काढण्याची सुविधा अद्यापही नपा प्रशासनाने केली नाही। म्हणून नपा प्रशासनाने सर्वात अगोदर दोघही बाजूच्या ज्या गटारी आहेत त्या गटारी जेसीबीच्या छोट्या सुपड्याद्वारे कोरून तो गाळ वरती काढावा, नव्हे तर तो गाळ तातडीने उचलण्याची देखील तयारी करावी, कारण तो जर उचलला नाही पुन्हा पाऊस येतो व पुन्हा तो गाळ जैसे थे होऊन जातो। म्हणून दोघही बाजूच्या गटारी जेसीबीने कोरल्यानंतर तातडीने तो गाळ उचलण्यात यावा, जेणेकरून जे पाणी आहे ते निघून जाण्यास मदत होईल। पर्यायाने ते पाणी रोडावर येणार नाही, ते पाणी सतत रोडावर येत असल्यामुळे या परिसरात तलावासारखी परिस्थिती निर्माण होते। शिवाय रस्त्यात किती खड्डे आहेत हे सुद्धा अद्याप मोजणे कठीण आहे। म्हणून मान्य आहे विकास कामे करताना शासनाला अडचणी आहेत, नपा प्रशासनाला अडचणी आहेत, परंतु ज्या काही मूलभूत सुविधा आहेत जेणेकरून गटारी नियमित काढणे, नागरिकांच्या आरोग्यासाठी वेळोवेळी फवारणी होणे, गटारी काढून तो गाळ उचलणे, या बाबतीत नपा प्रशासनाने तातडीने दखल घेणे गरजेचे आहे। तरी या संदर्भात ध्येयनिश्चय संपादक संदीप महाजन यांनी पाचोरा नपा प्रशासन, पोलीस स्टेशन, प्रांत अधिकारी, DYSP साहेब यांना निवेदन देऊन सदरची मागणी 5 दिवसाच्या आत म्हणजेच 25 तारखेपर्यंत पूर्ण न झाल्यास सकाळी 11 वाजेपासून उपोषणाला बसण्याचा इशारा दिलाय। सदरचा इशारा रास्त असल्यामुळे सोशल मीडियावरून विविध स्तरावरून त्यांना पाठिंबा मिळत आहे। किंबहुना युवा नेते अमोल भाऊ शिंदे यांनी देखील पत्रकार परिषद घेऊन सदर मागणीला पाठिंबा देण्यासाठी पत्रकारांसमोर बोलताना सांगितले। नमस्कार, आज माननीय संदीपभाऊ महाजन यांनी पाचोरा शहरातील असलेल्या सर्वसामान्य लोकांच्या, नागरिकांच्या असलेल्या समस्यांकरता, मूलभूत असलेल्या समस्यांकरता, पाचोरा हिवरा नदीवर असलेल्या पुलाच्या संदर्भात अशा विविध मागण्यांकरिता आज प्रांत अधिकाऱ्यांकडे आणि संबंधित प्रशासनांकडे, तर अमरेल उपोषण ते जे लवकरात लवकर जर झालं नाही, त्या समस्या लवकर सुटल्या नाही, तर 25 तारखेला आमरण उपोषणाला बसेल असा त्यांनी इशारा दिलेला आहे। खरं तर त्यांच्या मी त्यानिमित्ताने धन्यवादच मानेल आणि एक मी आपल्या माध्यमातून सांगतो की त्या ज्या काही त्यांनी मागण्या मानलेल्या आहेत तर त्याच्याकरता मी वैयक्तिक आणि असलेले आमचे संपूर्ण भारतीय जनता पार्टी व संपूर्ण आम्ही कार्यकर्ते सर्व लोक आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत। पूर्ण पाचोरेकर नागरिक आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत। मागील 1-10 दिवसापासून पाचोरा शहरामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात पाऊस होत आहे आणि झालेल्या अतिपावसामुळे, अतिवृष्टीमुळे पाचोऱ्याच्या इव्रा नदीवर असलेला जो सार्वजनिक बांधकामामार्फत जो पूल बांधला काम चालू आहे आणि त्याच्याकरता एक दोघं बाजूने तात्पुरत्या स्वरूपाचा जो पूल केलेला होता तो संपूर्णपणे वाहून गेलेला आहे आणि मागील त्याला 2 वेळेसुद्धा त्यांनी दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला पण तरीसुद्धा त्याचं ते काम झालेलं नाही आहे। तर त्याबद्दलमध्ये त्यांनी त्या निवेदनामध्ये म्हटलेलं आहे, तर तशा संदर्भात मी स्वतः खरं तर हा केंद्र सरकारच्या आणि वरच्या लेवलला असलेला हा मुद्दा आहे, तर आज माननीय गिरीशभाऊ महाजन यांच्याशी स्वतः या विषयाशी मी बोलून, जमत असेल तर मी स्वतः त्या कॉन्ट्रॅक्टरशी बोलून आणि गिरीशभाऊंच्या माध्यमातून त्या तात्पुरत्या स्वरूपात तो जो दोघं बाजूने त्यांनी पूल केलेला आहे तर तो चांगल्या क्वालिटीचा करण्यात यावा, तिथून पाणी योग्य पद्धतीत जाईल अशा पद्धतीत तो झाला पाहिजे आणि योग्य पद्धतीत त्याची दुरुस्ती करून लवकरात लवकर तो सुरू झाला पाहिजे। खरं तर तो पूल वाहून गेल्यामुळे आणि अधिक प्रमाणात पुढे कृष्णापुरीच्या असलेल्या छोट्या पुलावर प्रचंड पाणी असल्यामुळे लोकांना खूप मोठी गैरसोय त्यानिमित्ताने होत आहे। सगळ्या संपूर्ण मोठ्या गाड्या तिथून येत आहेत, 30%पेक्षा जास्त जनता ही आमची कृष्णापुरी भागामध्ये राहत आहे आणि संपूर्ण पाचोऱ्या शहराला येण्या जाण्याचा किंवा बाहेरून लोकांचा असलेला संपर्क हा 100% तुटलेला आहे। तर त्यांनी ही जी पहिली मागणी लावून ठेवली होती ती खूप रास्त आहे, तर त्याकरिता संबंधित कॉन्ट्रॅक्टरकरशी संबंधित प्रशासनाच्या माध्यमातून आणि गिरीशभाऊच्या माध्यमातून ते काम चांगल्या पद्धतीत व्हावं आणि ते काम नीट झालं पाहिजे याच्याबद्दल मी पाठपुरावा करणारच आहे। दुसरं, त्यांनी पाचोरा शहरामध्ये असलेल्या मूलभूत ज्या सुविधा आहे आणि पाचोरा शहरामध्ये असलेल्या आजकालच्या असलेल्या सगळ्या समस्यांबद्दल त्यांनी म्हटलेलं आहे। खरं तर मागेही आम्ही ह्या संदर्भात खूप मोठं आम्ही आंदोलन केलं होतं। आज संपूर्ण पाचोरा शहर खड्ड्यामुळे झालेलं आहे, पाऊस झाल्यामुळे म्हणजे असं जाणवतं आहे की शहरच पाण्यामध्ये की काय अशा पद्धतीत दिसतं आहे आणि स्विमिंग पूल प्रशासनाने नगरपालिकेच्या वतीने जागोजागी केलेत की काय असं दिसायला लागलेलं आहे।
त्यातल्या त्यात रहिवासी भागामध्ये आपण म्हटलं की पुनगाव रोड असेल, तुमचा आनंद नगर असेल, आदर्श नगर असेल, विवेकानंदनगरचा भाग असेल, संघवी कॉलनी भाग असेल, ह्या भागामध्ये असलेल्या रस्त्यांची वाट इतक्या घाणेरड्या प्रमाणात झालेत, इतक्या मोठ्या प्रमाणात तिथे खड्डे झालेले आहेत, तर त्यांनी लावून ठेवलेला तो मुद्दा खूप योग्यच आहे की लोकांना चालणं खूप अवघड झालेलं आहे. माननीय आमदार साहेबांनी त्यांच्या नेतृत्वामध्ये ही नगरपालिका आहे आणि त्यांनी खूप मोठा केविलवाना प्रयत्न मागील 3 दिवसापूर्वी त्या रस्त्यांची दुरुस्तीकरता उद्घाटन करून करण्याचा प्रयत्न केलेला आहे. खरं तर जेवढे त्या रस्त्यांवरून लोक वावरत आहेत आणि त्याच्यामुळे झालेले अपघात असतील, लोकांना झालेले त्रास असतील, त्याला झालेला जो खर्च आणि रस्त्याला लागणारा खर्च, म्हणजे रस्त्याला जो काही खर्च लागणार आहे त्याच्यापेक्षा नागरिकांनी हॉस्पिटल करता आतापर्यंत जास्त खर्च करून टाकलेला आहे असं उपरोधकपणे म्हणावं लागतं. तर मला आणि मला खरंच वाईट वाटतं की माननीय आमदार साहेबांची, नगराध्यक्ष साहेबांची जे काही सत्तेमध्ये लोक आहेत ते ह्या रस्त्याने जातात की नाही, किंवा त्यांच्या ज्या गाड्या आहेत त्या रस्त्यापासून 1-2 फूट उंचीवर चालतात आणि त्यांना खड्डेच जाणवत नाही की काय, की असं आधुनिक प्रकारचं विमानतळ कदाचित ते इथे आणू किंवा अच्छेत नाही त्यांना, तर असं मला त्यांना विचारावं असं वाटतं. तर अशा पद्धतीत जे प्रकार प्रशासनाने जे काही काम चालवलं आहे ते खूप चुकीचं आहे. जागोजागी खड्डे आहे, स्वच्छतेचा अभाव आहे, कुठेही प्रकारे स्वच्छता होत नाही. त्यातल्या त्यात सगळ्यात महत्त्वाचं झालं की आपण जो भुयारी मार्ग रेल्वेचा आपण इथं केलेला आहे तर तिथे नेहमी गारा साचला जातो आणि तो गारा प्रशासन किंवा नगरपालिका संबंधित प्रशासन तो फक्त साफ करून एका बाजूला ठेवतं, परत थोड्या वेळाने पाणी आलं की तो पूर्ण जागेवर होतं आणि रोज तिथे लोकांपर ॲक्सिडेंट होतात, लोक तिथे पडतात आणि मोठं जबर दुखापत तिथे होत आहेत. त्याच भागामध्ये आतापर्यंत मोठे ॲक्सिडेंट होऊन लोक दगवल्याची घटना आपल्या ह्या इथे झालेली आहे. तर संदीप भाऊंच्या मार्फत त्यांनी खरं तर त्यांनी सर्वसामान्यांचा आवाज हा प्रशासनांपर्यंत त्यांनी पोहोचवलेला आहे. तर आमचं ह्या सगळ्या गोष्टींना त्यांचा 100% पाठिंबा आहे. पुनगाव रोड जसं मी सांगितलं, पुनगाव रोड असेल तिथे शाळेचे सगळे विद्यार्थी त्या भागातून जात असतात. गोसाई हायस्कूल सारखी पाचोऱ्या सरळीतली सगळ्यात मोठी असलेली शाळा त्या भागामध्ये आहे. त्याच्यानंतर गिरणाई शिक्षण संस्थेच्या असलेल्या सगळ्या शाळा त्या भागामध्ये आहेत. त्याच्यानंतर आपल्या न्यू इंग्लिश स्कूल तिथे आहे, वर्ल्ड स्कूल तिथे आहे, गुराणी स्कूल ह्या भागामध्ये. तर त्या भागातून असलेल्या सगळ्या विद्यार्थ्यांना त्या खड्ड्यांचा आणि तिथून वाहणाऱ्या सगळ्या पाण्यांचा प्रचंड त्रास सहन करावा लागतोय. तर त्यानिमित्ताने त्यांनी जे काही वाचा फोडली आहे ते सर्वसामान्यांची व्यथा त्यांनी प्रशासनावर मांडली आहेत आणि त्यानिमित्ताने त्यांनी असं सांगितलं की येत्या 25 तारखेला जर कधी ह्या सगळ्या काम नीट सर मार्गी लागलं नाही तर मी उपोषणाला बसेल. तर मी प्रशासनाला एकदम पुन्हा एकदा ठणकवून सांगतो की ह्या गोष्टी त्यांनी लवकरात लवकर सोडवल्या पाहिजेत. सर्वसामान्य नागरिक रस्त्यावर उतरू देऊ नका, त्यांची असलेली तळमळ तुम्ही लवकर लक्षात घ्या आणि 25 तारखेच्या आत ही सर्व कामं झाली पाहिजे. अन्यथा आम्ही सर्व सर्वसामान्य नागरिक माझ्यासह आम्ही संदीप भाऊंना पाठिंबा देण्यासाठी स्वतः जातीने तिथे उपस्थित राहू या निमित्ताने सांगतो. आणि मी स्वतः यानिमित्त असलेले सर्व संबंधित प्रशासकीय अधिकारी असतील, सर्व संबंधित प्रशासन असतील यांच्याशी स्वतः मी आज म्हणजे CO साहेब असतील, तहसीलदार असतील, SDO असतील किंवा PWD भंडारचे ह्या रस्त्याच्या निमित्ताने असलेले जे काही अधिकारी असतील तर त्यांच्याशी मी स्वतः या विषयावर लक्ष घालून बोलणार आहे आणि त्यांना सांगणार आहे की ही सर्व कामं लगेच झाली पाहिजे. तर या निमित्ताने पुन्हा एकदा या प्रशासनाने जागा झालं पाहिजे. खरं तर अजूनही आचारसंहिता लागलेली नाही. माननीय आमदारांना हे का दिसत नाही की त्यांच्या नेतृत्वामध्ये असलेले हे सर्व काम का रखडलं गेलेलं आहे, याच्याकरता त्यांनी जातीने लक्ष दिलं पाहिजे ह्या या निमित्ताने मी इथे सांगू इच्छितो. धन्यवाद. धेनू संपादक संदीप महाजन यांच्यासोबत CEO मनोज बडगुजर, सहसंपादक जामनेर वाकी रोड येथून केदार पाटील.